आणखी एक महत्वाचं असा की आम्हाला सांगितलं गेलं की देवघरातल्या देवांची पूजा करत चला, त्या भगवंताची आराधना करत चला. आणि सांगण्याचं कारण असं की आज बऱ्याच ठिकाणी महाराज देवघरातल्या देवांची पूजा केली जात नाही. बऱ्याच ठिकाणी महाराज देवघरातल्या देवांची पूजा केली जात नाही, पण देव पूजा का करावी त्याला सुद्धा महत्व आहे. नुसता छंद म्हणून करणारे बरेच जण आहेत, प्रकार सुद्धा आहे महाराज यात. छंद म्हणून करणारे, आवड म्हणून करणारे, आणि आवड म्हणून करायचं झालं तर महाराज स्वतःच करावी, इतरांना जबरदस्ती करायची नाही. आपला नियम तो आपणच चालावा. झालं असं की एका गावामध्ये एक अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे, अतिशय श्रीमंत धनाढ्य आहे, घरी भरपूर नोकर चाकर आहेत, आणि त्या व्यक्तीला इतका छंद देवपूजा करण्याचा. कुठेही गेला, अगदी कोणत्याही देवस्थानाला गेला की तिथनं देवाची मूर्त आणायची, घरामध्ये न्यायची, त्या मंदिरामध्ये स्थापन करायची, त्या देवऱ्यामध्ये ठेवायची. करता करता एक खोली त्यानं सेपरेट देवाला केली. आणि एके दिवशी झालं असं की अखंडितपणे चाललेला नियम आहे की रोज सकाळी लवकर उठायचं आणि देवपूजा करायची. नियम काय आहे? रोज सकाळी लवकर उठायचं आणि अगोदर देवपूजा करायची. पण झालं असं, एक दिवस असा आला की व्यापाराकरता बाहेरगावी जायचं आहे, व्यापाराकरता बाहेरगावी जायचं आहे. मुलाला आवाज दिला, बाळा बाळा अरे इकडे ये. बाळाला सांग, बाळा तुला बाकी काही काम जमलं नाही तरी चालेल. तसं जमतही काय होतं त्याला, घरी नोकर चाकर एवढे मला काही करावं लागत नसायचं. बापाने सांगावं, बाळा बाकी तुला काही जमलं नाही तरी चालेल, फक्त एक काम करायचं, रोज सकाळी लवकर उठायचं, देवपूजा करायची. आता पोरग म्हणलं बर बाबा, बाबा गेले व्यापारा करता निघून. पण दुसऱ्या दिवशी झालं असं, बाळा अरे उठ, गे आंघोळ पांघोळ करू, देवपूजा करायची. बाळ उठला महाराज, आंघोळ पांघोळ केली, जेव्हा देवघरात गेला, कधीही देवघरात पाऊल न टाकलेला दोन लेकराचा हा बाप म्हणजे बाळ. त्यानं ज्या वेळेला देवघरात पहिलंच पाऊल टाकलं, ते कपाळावर हात मारून घेणारे काय बापाने ती ती स्कुटी देव जमवले, कवर यांना आंघोळ घालायचे, कवर गंठिवे करायचे, जमणार जमणारच नाही. सगळे देव गोळा केले, देव गोळा केले, बादलीत भरले, बादली घेऊन कुठे गेला? विहिरीवर. विहिरीवर गेला, विहिरीत बादली बुडवली. आणि ज्या वेळेला विहिरीत बादली बुडवली, वर काढत असताना महाराज आपल्या देवऱ्यामध्ये ते पातळ षटकोणी फात्र्याचे देव असतात ना, गेले ना पाण्यात बुडून. वरून देवाला म्हणतो, देवा अवला आज वाटते का खुशाला आत्महत्या केली, केली तर केली म्हणे, बाकीच्या नसुतक पाडून गेले. 10 दिवस देवपूजा, घरी आला देव ठेवून दिले, देवपूजा केली नाही. आईने विचारावं, बाळा अरे देवपूजा केलीस का? यानं म्हणावं, आई अगं सुतक पडले, आईच्या दाराला कापरा. आई म्हणते, भाऊ भाऊ बन घेतलंय का कोणी? या म्हणत, आई अगं देवांना सुतक पडलंय. आईनं म्हणावं, अरे मूर्खा जो जगाचा निर्माता आहे त्याला कसलं आलं सुतक? देवपूजा कर. हे गेलं महाराज देव ठेवून दिले, देवघरात कशी बशी देवपूजा उडकवली, कोणाच्या कपाळावर ठेवले तर कोणाच्या नाकावर ठेवले, आणि झाली देवपूजा. करता करता 8 दिवस उलटून गेले, 8 दिवस त्यांना कंटाळा केला, पण देवपूजा करावीच लागली. शेवटी 9व्या दिवशी वैतागला, पहाटेच उठला, आंघोळ पांघोळ केली, इनबिनचे कपडे घातले, बॅग बी भरली, आणि कुठं गेला असं ग मावशो? जावयाचं अत्यंत आवडतं ठिकाण. आता जावयाने जावयाला पहाटेच निघाव महाराज, जवळ सासरवाडी होती, सासूबाईच्या घरी जाऊन पोहोचला, दार वाजवलं. ज्या वेळेला सासूबाईनं दार उघडावं, सासूबाईनं दार उघडावं, जावयाला दारात पाहिलं, तिला इतका आनंद झाला. अरे वा 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 म्हणे जावई, वा बरं झालं तुम्ही, बरं झालं तुम्ही आले, कालच तुमचे सासरी बुवा वारीला गेले, आजच्या देवपूजेचा प्रश्न होता, याचा गीत गाळा झालं. त्याला वाटली घरची देवपूजा सोडली, दारच्या देवपूजेला लागलो. छे 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 सासूबाई, जमायचं का नाही जमायचं? अहो तुम्हाला जमायचं नाही, मला देवपूजे करता फार सामान लागतं. आणि जेव्हा सामान दिलं त्यानं काय विचारपूस केली नाही? त्यानं विचारपूस केली नाही, पण दुकानदाराची जी बायको होती ना, बायको घरातून पाहत होती, ती पाहिली. सासूबाई निघाली पुढं, दुकानदाराची बायको आतून आली, दुकानदाराला विचारू लागली, काय हो त्यांच्या घरी काय असं? आता बाळा चांबा चौकशा करायची नाही सवय, असं मी नाही म्हणत बरं का, असं मी म्हणत. त्या दुकानदाराच्या बायकोने विचारावं, काय म्हणे काय असं त्यांच्या घरी? दुकानदारानं म्हणावं,
आता मला काय माहिती म्हणे, तुला जर एवढी हौस असून जाय तिच्या माग निघाली फोडले दुसलं महाराज तशीच निघाली. बरं सासूबाई पुढं दुकानदारी माग करता 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 घराबरोबर पोहोचल्या. सासूबाई आतमध्ये गेली, जावयाच्या हातात सामान दिलं, जावयाला सामान घ्यावं, देव घरात जावं, आतून कडी लावावी, धूप लाव, दीप लाव, अगरबत्ती वावळ, आणि काय रे देवा माझ्या नशिबी देव पूजा, घरची सोडली दाच्या देव पूजेला लग्न. फार मोठमोठ्या नारडायच. बाहेरून जेवलं दुकानदार येणारे, तिने आवाज दिला, काय ग बाई काय चाललंय तुझ्या घरात, काय चाललंय तुझ्या घरात एवढ्या सकाळच्या पारी आली सामान यायला, काय आहे काय घर. मग ही सासूबाई म्हणते, काही विशेष नाही बरं का, माझा जावई आहे ना तो आतमध्ये देवपूजा करतोय. आता वर्णन करणारी कोण आहे, सासूबाई. अशी तशी पूजा नाही, महापूजा चालली, काशीचा पंडित आहे माझा जावई. दुकानदारीने म्हणते, असं आहे का लग्नाच्या टायमाला काय मी नव्हते का म्हणे, असं आहे का म्हणे, असं जर असेल तर एक काम कर, आता तुझी पूजा झाली खदे माझ्या घरच्या पूजेला लाव. एवढा काशीचा पंडित आहे, त्यानं आतून ऐकलं का आता हिच्या घरची पूजा झाली का तिच्या घरी जायचंय. त्यानं खिडकी उघडली, जे उडी टाकून पळाला, माग वळून सुद्धा पाहिलं. बर गेला तर गेला एका शेतकऱ्याच्या विहिरीपाशी जाऊन बसला. शेतकरी दादा आले म्हणाले, बाबा कोण आहेस, कुठून आलायस, काय काम आहे एवढ्या सकाळी सकाळी काय बसता. त्यांना सांगावा दादा महिनाभर मला काहीतरी काम द्या म्हणे तुमची इथं. हे म्हणलं भाऊ, पाऊस नाही पाणी नाही तुला काय काम द्यावा, पावसा पाण्याचा पत्त्याने तुला काय काम देऊ, पण एक काम आहे म्हणे, फक्त एक काम करायचं, रोज सकाळी लवकर उठायचं आणि माझ्या घरची देवपूजा. हे म्हणलं, त्याच्यापेक्षा माझ्या घरची देवपूजा परवडली. विधवत संपला, दृष्टांत संपला. दृष्टांत मनावर घेऊ नका, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच बघा, छंद म्हणून देवपूजा करणारे किंवा एक नेम पाळायचा म्हणून देवपूजा करणारे अनेक आहे, पण देवपूजा का करावी. आज आपल्या इथे महाराज श्री क्षेत्र नवगण राजुरी श्री गणेशाचं एवढं महत्व आहे की ज्या गावामध्ये नऊ गणपती आहे, जेणेकरून एकाच शिळेत असलेली या चार मूर्ती, एक उत्सव मूर्ती आणि गावाला चारही दिशेंना असलेल्या चारही मूर्ती, या मूर्ती धरून जे काही नऊ गणपती आहे, जी काही मूर्ती पूजा आहे महाराज, या भगवंताची पूजा आज आपण का करतोय, या देवांची पूजा का करावी, मूर्ती पूजाच का करावी, की जेणेकरून जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो आमच्या सारख्यांना साध्या रीतीनं सहज रीतीनं मिळणार नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनी होऊन गेले, 60,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज तरी भगवंत प्राप्ती झाली नाही. नुसता घुंगराचा आवाज ऐकला बाबा बिघडला, तिथं तर आम्हाला 100 आयुष्य, मग किती तपश्चर्या खेळायची नाही का. मग अशा वेळेला आम्हाला जर भगवंताला थेट शरण जाता येत नाही, सोपं सांगते फार अवघड नको. एखादा लेकरू आहे, आई त्याला जेव घालते ते रडायला लागलं, आई काय करते अंगणामध्ये नेते, त्याला चांदमामा दाखवते, आता खेड्याकडची चांदमामा दाखवते, शहरातली मोबाईल दाखवते, मोबाईल मोबाईल सोनू तुझा माया हो बरोसा, ते हसत लेकरू. पण आमच्या खेड्यातली आई महाराज, आमच्या खेड्यातल्या आईनं जावं अंगणामध्ये जावं चांदमामा दाखवावा, पण लहान काल लेकरांना काही लवकर दृष्टी येत नाही, त्याला काही चांदमामा दिसत नाही, मग आई काय करते बाळा झाडाजवळ जाऊन त्याला दाखवते, ती बघची तो बघ काऊ, असं करता करता ती त्याला चांदमामा दाखवते. तसं आपलंय की आपलं मन आहे, आपलं चित्त आहे जे चंचल आहे, त्याला जर स्थिर करायचं झालं तर सगुण साकार रूप डोळ्यांसमोर हवं. मग ज्या वेळेला देवघरातल्या देवांची पूजा करणार आहोत, त्या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार रूपामध्ये पाहणार आहोत, त्या ठिकाणी चित्त स्थिर करणार आहोत, आणि एकदा का त्या ठिकाणी चित्त स्थिर करू लागलो की करता करता त्याच्यातल्या निर्गुण निराकाराची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. तसं पाहायला गेलं अनेक जण आम्हाला भेटतात, महाराज तुम्ही एवढं सांगता पण दगडात कुठं देव आहे, दगडात कुठं देव आहे का, अरे बाबा दगडात देव नाहीच, दगडात देव नाही, आमच्या श्रद्धेमध्ये देव आहे. एक बार एक पत्थर मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है, एक बार एक पत्थर मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है, लेकिन हमारे जैसे पत्थर हर रोज मंदिर जाते हैं लेकिन पत्थर के पत्थर ही रह जाते. बाबा हो दगडामध्ये देव नाहीच आहे, तो देव आमच्या श्रद्धेमध्ये आहे,
आणि हीच श्रद्धा शिकवण्याचं काम करणारे संत आहेत की अशा प्रकारचा उपकार संतांनी आमच्यावरती करावा. नवे नवे या संतांचे उपकार जर सांगू गेलो तर एक दिवस नाही, सात दिवस नाही, महिना नाही, वर्षानुवर्ष कमी पडतील अशा प्रकारचे संतांचे हे उपकार की जे सांगण्यासाठी